नमस्कार सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं सर, खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दिवाळी फराळामध्ये भरपूर असे पदार्थ बनवले जातात त्यामध्ये मी आज बनवते बाकरवडी तर अगदी आपण स्वीट होम मधून आणतो तशीच सेम मी आज बाकरवडी बनवत आहे खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत ही बाकरवडी बनणार आहे तर चला तर मग आता आपण बाकरवडी बनवायला सुरुवात करूया बाकरवडी बनवण्यासाठी इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर हे साहित्य आहे सारणचं आणि इकडे मी घेतलेलं आहे मैदा एक वाटी आणि एक वाटी मैदाला अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे तर हे आहे आपलं वरचं आवरण आणि आता हे आपण सारण घेतलेलं आहे तर किसून घेतलेलं खोबरं आहे मी अर्धी वाटी आणि इथे मसाला घेतलेला आहे लाल तिखट गरम मसाला आणि हळद आणि मीठ आणि इथे तीळ घेतलेले आहेत चार चमचे आणि इथे ओवा आणि जिरे घेतलेले आहेत तर ओवा घेतलेला आहे एक चमचा आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि अख्खे धने घेतलेले आहेत दोन चमचे आणि बडीशेप घेतलेली आहे दोन चमचे आणि इथे मी चवीनुसार साखर घेतलेली आहे दोन चमचे आणि चिंचेचं आंबट गोड पाणी असतं ते चिंच आणि गूळ घेतलेलं आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर पहिल्यांदा आपण बाकरवडीचं वरचं जे आवरण असतं ते पीठ मळून घेऊया तर पहिल्यांदा मी मैदा चाळूनच घेतलेला होता तर एक वाटी मैदा आणि अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे तर यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि अगदी थोडासा ओवा घालायचा आहे तर ओव्यामुळे खूप खमंग आणि खुसखुशीत लागते बाकरवडी वरचं आवरण जे असतं ते खूप खमंग लागतं म्हणून इथे ओवा घालायचा आहे हातावरती चुरून तर आता हे पीठ आपण मस्त मिक्स करून घेऊया तर वरचं आवरण एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला इथे तेल घालायचं आहे तर इथे मी थंडच तेल घालणार आहे गरम तेल करून घालणार नाही तरी पण आपली बाकरवडी अगदी खुसखुशीत कुरकुरीत बनणार आहे तर लक्षात घ्या छोटीशी टीप थंडच तेल घालायचं आहे बाकरवडीच्या आवरणाला तर अशा प्रकारे आपण हे पीठ तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया तर असा मुटका बनला की समजायचं हे आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेऊया तर खूप काही सैलसर नाही किंवा घट्ट नाही मळायचं मिडियम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बेसन घातल्यामुळे खूप छान टेस्टी लागते बाकरवडी तर आता हे पीठ छान मळून झालेलं आहे तर आता आपण वरती थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा गोळा मस्त असा मळून घेऊया तेल लावल्यामुळे एकसारखा गोळा छान भिजला जातो आणि वरती क्रॅक्स पडत नाहीत तर अशा प्रकारे आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे तर पहिल्यांदा आपण चिंचेचं गोड पाणी तयार करून घेणार आहोत कारण की आपण बाकरवडीमध्ये हे गोड पाणी वापरणार आहोत तर थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि घट्टसर गुळ विरगळेपर्यंत चिंच शिजवून छान घ्यायची आहे तर उकळी छान आलेली आहे तर गुळ विरगळलेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया थंड झाल्यानंतर नंतर गाळून घेऊया तर तोपर्यंत आपण आता बाकरवडीच्या सारणाची तयारी करूया तर इथे आपण सर्व साहित्य भाजून घेणार आहोत तर धने जिरे ओवा आणि तीळ घातलेले आहेत आणि बडीशेप ही घातलेली आहे तर आता आपण मिडियम गॅसवरती हे छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर आता त्यासोबत आपण किसलेलं खोबरंही घालूया तर इथे मी सुकं खोबऱ्याचा वापर केलेला आहे तर खोबरंच वापरायचं आहे बाकरवडीच्या सारणामध्ये तर आता हे छान सर्व मिक्स करूया आणि एकसारखं चांगलं भाजून घेऊया तर खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर कलर चेंज झालेला आहे तर हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे तर थंड करायला ठेवून देऊया तर इकडे चिंचेचा कोळ आपला थंड झालेला आहे तर गाणीच्या साह्याने आपण हे गाळून घेऊया तर घट्टसर असा पल्प काढून घ्यायचा आहे तर हे चिंचेचं आंबट गोड पाणी खूप छान टेस्टी लागतं बाकरवडीला बाकरवडीमध्ये या चिंच कोळेमुळेच टेस्ट लागते छान तर अशा प्रकारे आपण गाळून घेतलेलं आहे सर्व कोळ तर इथे मस्त असा सर तयार झालेला आहे तर बघू शकता आंबट गोड चिंचेचं कोळ तयार झालेला आहे तर आता हा बाजूला ठेवून देऊया तर इकडे आपलं साहित्य जे भाजून घेतलेलं होतं सारणाचं तेही थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि पल्स मोडवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे एकदम जास्त पण बारीक करायचं नाही पावडरसारखं तर पल्स मोडवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण इथे पल्समोडवरती फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता एकदम रवाळ असं हे बारीक करून घ्यायचं आहे तर हे आपण चमच्याने खाली वर करून घेऊया मिक्स करून घेऊया आणि यामध्येच आता आपण मसाले ॲड करणार आहोत तर दोन चमचे साखर घातलेली आहे आणि जे मसाले आपण घेतलेले होते लाल मिरची पावडर मीठ हळद आणि गरम मसाला तेही घालूया तर अशा प्रकारे आपण हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे फक्त हे मसाले मिक्स होण्यासाठी तर पल्स मोडवरती आपल्याला पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता पल्स मोडवरती मी हे एकदम जाडसर फिरवून घेतलेलं आहे अगदी गंदासारखं पण आपल्याला हे मिश्रण बारीक करायचं नाही तर मस्त असा सुगंध सुटलेला आहे खमंग असा मसाल्यांचा तर आता आपण एका भांड्यामध्ये हे सारण काढूया तर हे परफेक्ट प्रमाण घेऊन बाकरवडीचं मस्त असं सारण तयार झालेलं आहे तर अगदी खमंग असा वास सुटलेला आहे या सारणाचा का बडीशेप साखर आणि मसाल्याचा फ्लेवर छान उतरलेला आहे तर आता हे रेडी आहे सारण तर इकडे आपलं पीठही छान भिजलेलं आहे पुन्हा एकदा आपण हा गोळा मस्त असा मिक्स करून घेऊया एकसारखा म्हणजे आपल्याला छान अशी पोळी लाटता येईल तर अगदी मऊ लुसलुशीत असा हा गोळा भिजलेला आहे तर बेसन घातल्यामुळे तुम्ही कलर पण बघू शकता कलर चेंज झालेला आहे आणि मऊ लुसलुशीत हे पीठ भिजलेलं आहे तर एकसारखे गोळे करून घेऊया तर इथे लाटताना तेलाचा वापर करायचा नाही किंवा पिठाचाही नाही तर असंच हे लाटून घ्यायचं आहे इथे तेलाचीही गरज लागणार नाही तर सहजपणे लाटता येते बघू शकता जर तुम्ही मैद्याचाच नुसता वापर केला तर ही पोळी अगदी वातड येईल लाटताना अशी आकसली जाईल म्हणून इथे बेसन घालणं महत्त्वाचं आहे तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या बेसन घातल्यामुळे पोळी अगदी सहजपणे लाटता येते आणि बाकरवडी खुसखुशीत होते तर अशा प्रकारे आपली इथे पोळी लाटून झालेली आहे तर अश एवढी आपल्याला पातळ लाटायची आहे तर आता इथे पोळी लाटून झालेली आहे जे आपण चिंचेचं आंबडगोड गोड पाणी बनवलेलं होतं ते आता आपण लावून घेऊया हाताने तर या पाण्यामुळे आपली बाकरवडी अगदी टेस्टी आंबड गोड तिखट लागणार आहे टेस्टी एकदम तर हातानेच आता लावून घेऊया तुम्हाला जास्त जर गोड आंबट हवं असेल पाणी तर अजून जरा लावू शकता तर जे आपण सारण बनवलेलं होतं तेही आता आपण वरतून लावूया तर बाकरवडीचं सारण परफेक्ट आलं तर आपली बाकरवडी टेस्टी लागते आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत जर आपल्याला बाकरवडी हवी असेल तर आपण जे मैद्याचं मिश्रण मळलं ते परफेक्ट पाहिजे तर अशा प्रकारे आपण हे सारण छान असं पसरवून घेतलेलं आहे तर चांगलं चिटकून राहण्यासाठी बेलण्याने आपण हे लाटून घेऊया म्हणजे आपण जेव्हा बाकरवडी येईल तेव्हा ते, ते तेलामध्ये सारण उतरणार नाही तर अशा प्रकारे आपण आता रोल बनवून घेऊया तर प्रेस अगदी हलक्या हाताने करत करत आपल्याला रोल बनवायचा आहे बिलकुल हवा जाऊ द्यायची नाही रोलमध्ये तर घट्ट असं आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे बाजूला थोडंसं पाणी लावून एकसारखा रोल प्रेस करून आपल्याला रोल बनवायचा आहे तर इथे आपला रोल बनवून झालेला आहे थोडासा मैदा भुरभुरून आपण एकसारखा रोल पुन्हा एकदा बनवून घेऊया तर इथे आपला रोल मस्त तयार आहे, आहे तर आता आपण बाकरवडी कट करूया तर जेवढी साईज तुम्हाला हवी आहे तेवढ्या साईजच्या तुम्ही इथे बाकरवड्या कट करू शकता तर एवढ्या साईजच्या मी इथे कट केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती मस्त आतून लेयर्स पण दिसत आहेत आणि सारण पण किती छान दिसत आहे बघू शकता तर मस्त अशी गोल गरगरीत आणि आतून लेयर्स भरपूर पडलेल्या ले आहेत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पोळ्या लाटून चिंचेचा कोळ लावून आणि सारण लावून रोल बनवून अशा बाकरवड्या कट करून घेते तर एका प्लेटमध्ये आपण आता या बाकरवड्या काढून घेऊया तोपर्यंत मी तिकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर एवढ्या आपल्या बाकरवड्या तयार झालेल्या आहेत तर गरम तेलामध्ये आता आपण बाकरवडी सोडूया तर तेल गरम असणं महत्त्वाचं आहे तेल जर गरम नसेल तर बाकरवडी नरम पडते तारण जे आहे ते पूर्णपणे बाहेर येईल तेलामध्ये आणि तेलकट बाकरवडी बनेल तर अशा प्रकारे आपण सर्व बाकरवड्या घातलेल्या आहेत आणि तेलामध्ये दोन ते तीन मिनिटे छान तळून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला बाकरवडी तळायची आहे तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली बाकरवडी तळलेली आहे आणि कलर पण चेंज झालेला असतो ती सोनेरी कलर आला की समजावी आपली बाकरवडी तळलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली बाकरवडी तळून झालेली आहे तर बुडबुडे ही तेलाची कमी झालेले आहेत कलर सोनेरी आलेला आहे तर अशा प्रकारे आपण आता एका टिश्यू पेपरवरती या बाकरवड्या काढून घेऊया तर खमंग असा वास सुटलेला आहे बाकरवडीमध्ये कारण की सारणच आपलं एवढं टेस्टी झालेलं आहे तर आता आपण सर्व बाकरवडी काढून घेऊया तर तुम्ही लेअर्स पण बघू शकता आणि सारण पण बघू शकता बिलकुल उतरलेलं नाही थोडंफार तेवढं पडतेच तेलामध्ये पण भरपूर असं आतमध्ये चिकटलेलं आहे तर अगदी मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे अगदी कुरकुरी झालेली आहे तर ज्या बाकीच्या राहिलेल्या होत्या बाकरवड्या तेही मी आता तेलामध्ये तळून घेते तर अशा प्रकारे इथे सर्व आपण आता बाकरवड्या तळून घेऊया तर ज्या बाकीच्या राहिलेल्या होत्या बाकरवड्या त्याही मी आता तळून घेतलेल्या आहेत तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर कलर बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे आपण बाहेरून आणतो मार्केटमधून दुकानातून तशाच सेम झालेल्या आहेत तर वास पण खमंग सुटलेला आहे आणि कलर पण मस्त सोनेरी आलेला आहे तर एका वाटी मैद्यामध्ये एवढ्या आपल्या बाकरवड्या तयार झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि एक तुम्हाला मी तोडून दाखवते तर लेअर्सं पण तुम्ही बघू शकता आणि जे सारण आहे तेही अगदी चिटकून बसलेलं आहे आतमध्ये आणि अगदी टेस्टी आणि खुसखुशीत झालेले आहेत तर थंड झाल्यानंतर तर अगदी कुरकुरीत होतात हे गरम आहे त्यामुळे थोड्याशा रन नरम लागतात पण टेस्ट तर फार छान आलेली आहे आणि जे वरचं आवरण आहे ते बेसन घातल्यामुळे अगदी खुसखुशीत झालेलं आहे तर अशा प्रकारे मी इथे दिवाळी फराळामध्ये बाकरवडी बनवलेली आहे अगदी झटपट बनणारी आहे परफेक्ट प्रमाण घेऊन सारण बनवलेलं आहे अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा अजून जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय बाय